नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारी 12:00 बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्रात सुरुवातीला एक महत्वाची बातमी. जायकवाडी प्रश्नावरील याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा पुन्हा एकदा नकार आलेला आहे. तर सुनावणीला दुसऱ्यांदा हायकोर्टाने नकार दिलाय. नाशिकच्या याचिकाकर्त्यांनी याचिका विनंती केली होती, मात्र न्यायमूर्ती भूषण गवईंच्या खंडपीठानं सुनावणीला दुसऱ्यांदा नकार दिलाय. विवेक कुलकर्णी यांचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. विवेक, नेमकं काय म्हटलंय हायकोर्ट? परवा मराठवाडा गोदावरी पाटबंधारे महामंडळ यांनी जायकवाडी धरणासाठी 8.99 टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश दिलेला होता. त्याला काही नाशिककरांनी विरोध केलेला आहे आणि त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. आज पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टानं या प्रश्नी आपण सुनावणी तातडीने घेणार नाही हे स्पष्ट केलं आहे. काल गोपाळ पाटील याचिकाकर्ते आहेत, त्यांच्या वतीनं मुंबई हायकोर्टात ह्या प्रश्नी तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी विनंती करण्यात आलेली होती. मात्र दुसऱ्या खंडपीठानं या संदर्भातला पाणी वाटपाचा निर्णय दिलेला असल्यामुळे एकतर तुम्ही रिव्ह्यू पिटिशन फाईल करा, सुप्रीम कोर्टाचा असा सल्ला हायकोर्टाच्या खंडपीठानं दिलेला होता. या प्रकरणाची सुनावणी दिवाळीनंतर घेण्यात येईल हे देखील काल स्पष्ट केलं होतं. उद्या जायकवाडी धरणासाठी पाणी सोडलं जाणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा गोपाळ पाटील यांच्या वतीनं या प्रश्नी तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी विनंती हायकोर्टाला करण्यात आली. मात्र हायकोर्टानं तातडीने सुनावणी करण्याला नकार दिला आहे, त्यामुळे मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळणार निश्चित आहे. नक्कीच, आणि मराठवाड्यासाठी निश्चितच ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. विवेक, धन्यवाद या माहितीसाठी. दरम्यान राहुरीत स्वाभिमानीने रास्ता रोको आंदोलन केलंय. बाजार समितीसमोर रास्ता रोको करण्यात आलाय. सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्तेही या रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले. तर मुळा धरणातून पाणी सोडण्याला स्वाभिमानीचा विरोध आहे. तर धरण परिसरातल्या लाभधारक शेतकऱ्यांनी अहमदनगर मनमाड महामार्ग अडवलाय. माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिक आंदोलन करणार आहेत. जायकवाडीसाठी मुळा धरणातून पाणी सोडण्याचा जो निर्णय घेण्यात आलाय त्याविरोधात सोनईमध्ये आंदोलनकर्त्यांनी एका बैठकीचं आयोजन केलेलं आहे. तर सोनईमध्ये आंदोलनकर्त्यांच्या बैठकीला आता सुरुवात झाली असून या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरली जाणार आहे. तर आंदोलनकर्त्यांनी सोनईमध्ये एकत्र येत या बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि या बैठकीमध्ये आता आंदोलनाची पुढची दिशा ठरली जाणार आहे. बघत पुढची एक महत्वाची बातमी. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायमूर्ती SS शिंदेंचं खंडपीठ आज गैरहजर असल्यानं हायकोर्टात सुनावणी होऊ शकलेली नाहीये. UAPA अंतर्गत आरोप लावण्याच्या NI कोर्टाच्या परवानगीला पुरोहितांकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांच्या अडचणीत आणखीन वाढ झालेली आहे. आणि आता बघत पुढची बातमी. मुंबईमध्ये ओला उबर कॅब चालकांच्या संपाचा आज चौथा दिवस असून उबर टॅक्सी चालक उत्तम गारगोटे यांनी काल आत्महत्या केली आहे. उबर व्यवसायामध्ये फसवणूक होत असल्याचा त्याचा आरोप होता आणि गेल्या अनेक दिवसांपासून तो तणावात असल्याचं कळतंय. आणि याच तणावामधून काल रात्री 10:30 सुमारास विष पिऊन त्यानं आत्महत्या केल्याची माहिती मिळतीय. तर अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी यासंदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. अक्षय, नेमकं त्याच्या आत्महत्येपाठीमागचं कारण काय कळतंय? तणाव होता त्याला, मात्र त्या तणावापाठीमागचं नेमकं कारण काय? दिपल्ली, गेल्या अनेक दिवसांपासून ओला उबेर चालकांना जो मोबदला यापूर्वी मिळत होता जो त्या मोबदल्याचं आमिष दाखवून अनेक ओला उबेर आमिषाला बळी पडून अनेक ओला उबेर चालकांनी गाड्या घेतल्या होत्या. मात्र आता परिस्थिती अशी की ओला उबेर कंपन्यांकडनं त्यांना मिळणारं जे कमिशन आहे हे कमिशन सुद्धा कमी केलंय आणि याचमुळं अनेकांचे हप्ते चुकत आहे. अनेकांच्या गाड्या ज्या आहे कंपन्यांकडनं म्हणजे त्यांच्यावर जप्तीची गाड्यांवर कारवाई केली जाते फायनान्स कंपन्याकडनं. अशातच ओला उबेर चालक मालक संघटनेंनी 3 दिवसांपासून म्हणजे आता 4th दिवस आहे, 4 दिवस झाले संप पुकारला. तणावाचं वातावरण उत्तम गारगोटेचं होतं, त्याच्या गाडीचे अनेक हप्ते सुद्धा थकले होते आणि अशात योग्य मोबदला मिळत नव्हता आणि कुठतरी या व्यवसायात अपयश आल्याचं काल त्यांनी त्याच्या पत्नीला बोलून दाखवलं होतं आणि याच नैराश्यातनं
काल उत्तम गारगोटे यांनी आपल्या घाटकोपर येथील राहत्या घरी विश्वासन केलं आणि आत्महत्या केली. ही पहिलीच बाब नाही, यापूर्वी सुद्धा एका टॅक्सी चालकाचा मृतदेह, ओला उबेर चालकाचा मृतदेह अंधेरी कुर्ला रोडवरच्या टाइम्स स्क्वेअर इमारतीसमोर गाडीमध्ये आढळून आला होता आणि प्रथमदर्शनी ती सुद्धा आत्महत्या असल्याचं ओला उबेर चालक संघटनेचं म्हणणं आहे. मात्र वेळोवेळी पोलिसात तक्रार दाखल करूनही येत्या आत्महत्येलाही कोणी गंभीरपणे घेतलं नव्हतं. त्यामुळे कुठेतरी परिवहन विभागाचा या ऍप बेस्ड टॅक्स्यांवर वचक आहे की नाही हा प्रश्न या ठिकाणी आज उपस्थित. अगदी अक्षय, आणि त्यामुळे आता उत्तम गारगोटे यांच्या आत्महत्येनंतर ओला उबर कॅब चालकांच्या संपाला आता गंभीर वळण लागलं, हे मात्र निश्चित. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता बघत पुढची बातमी. उत्तर भारतीय मारहाण प्रकरणी तिघांना अटक करण्यात आलेली आहे. मुंबईमधल्या प्रभादेवी परिसरात एका उत्तर भारतीयाला शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आली होती. स्टॉल लावण्याच्या वादातून ही मारहाण करण्यात आली होती. स्थानिक शिवसैनिकाच्या पत्नीच्या जागेवर मारहाण करण्यात आलेल्या उत्तर भारतीय युवकानं स्टॉल लावला होता आणि याच संदर्भात दादर पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. तर तीन शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. स्टॉल लावण्याच्या वादातून या ठिकाणी या उत्तर भारतीय तरुणाला मारहाण करण्यात आली होती आणि याच संदर्भात तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुंबईमधल्या प्रभादेवी परिसरात एका उत्तर भारतीयाला शिवसैनिकांकडून कशाप्रकारे मारहाण करण्यात आली याचं सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय. तर या प्रकरणी आता तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. स्थानिक शिवसैनिकाच्या पत्नीच्या जागेवर मारहाण करण्यात आलेल्या उत्तर भारतीय युवकानं स्टॉल लावला होता आणि त्यातूनच हा वाद पेटला, ज्यामधून या तरुणाला शिवसैनिकांनी कशा पद्धतीनं मारहाण केली त्याचं हे सीसीटीव्ही फुटेज आपण पाहू शकतो. मुंबई पालिकेतल्या विद्यमान 5 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. निवडून आल्यानंतर 6 महिन्यात जात पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडे सादर करणं बंधनकारक आहे आणि ते न केल्यास नगरसेवक पद रद्द होईल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. त्याचाच फटका या नगरसेवकांना बसण्याची शक्यता आहे. तर यावर आज दुपारी 3 वाजता मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. यामध्ये मुंबई पालिकेतील काँग्रेसच्या 2 आणि भाजपच्या 3 नगरसेवकांचा समावेश आहे. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेच्या 3 आणि काँग्रेस समाजवादी पक्षाच्या प्रत्येकी 1 नगरसेवकाचा फायदा होणार आहे. 31 ऑक्टोबरपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय कार्यकारिणी परिषद ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद 3 दिवस चालणार आहे. या परिषदेची सांगता 2 नोव्हेंबरला होणार आहे. तर या बैठकीत 5 राज्यांमधील निवडणुका, लोकसभा निवडणूक आणि अयोध्येतील राम मंदिर यासंदर्भात मंथन होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सुद्धा या परिषदेसाठी उपस्थित राहतील. तर संघ परिवारातील 36 सहभागी संस्थांच्या प्रमुखांना देखील यासाठी बोलावण्यात आलंय. तसंच संघाच्या पुढच्या 1 वर्षाच्या कामासंदर्भात देखील यामध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे. बघत पुढची बातमी. ऊस आंदोलनाची पहिली ठिणगी सांगली जिल्ह्यात पडलीय. मिरज तालुक्यातल्या वड्डी इथे शेतकरी संघटनेनं ऊसतोड बंद पाडली आहे. ऊसाला 1 रकमी 3,500 रुपयांप्रमाणे FRP देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसंच मागील ऊस बिलाची थकीत रक्कम द्यावी, मगच ऊसतोडणी सुरू करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. शेतकरी संघटनेमार्फत ऊस तोडणी बंद पाडण्यात आलेली आहे. तर थकीत ऊस बिलाची रक्कम देण्याची मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. बघूयात पुढची बातमी. पुण्यातील जनता वसाहतमधल्या सार्वजनिक शौचालयाच्या भोवती घाणीचं अक्षरशः साम्राज्य पसरलंय. तुंबलेले ड्रेनेज, वाहणारे घाण पाणी आणि कचरा यामुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे. नागरिकांनी अनेकदा याबाबत तक्रार करून देखील प्रशासनानं या ठिकाणी लक्ष दिलेलं नाहीये. नगरसेवक देखील याबाबत तोडगा काढण्यासाठी फिरकत नसल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी हलीमा कुरेशी यांनी. जनता वसतीमध्ये गल्ली नंबर 50 जवळ मी आहे. सुलभ शौचालय आहे इथे, मात्र प्रचंड घाणीचं साम्राज्य आहे. चारही बाजूंनी घाणीचा वेढा या ठिकाणी आहे आणि मध्ये हे सुलभ शौचालय आहे. इथे पाहतोय प्रचंड घाण आहे. एकीकडून नाल्याचं पाणी तर दुसरीकडून कचऱ्याचा हा डोंगर. पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न इथे उपस्थित राहतो. जनता वसाहतीमध्ये नागरिक राहतात याचा विसर इथल्या नगरसेवकांना पडलाय का हा प्रश्न इथे उपस्थित होतो. महानगरपालिका नागरिकांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये अनेक मोहिमा राबवते, मग या भागाकडे दुर्लक्ष का?
विजिलन्स निखिल करंदीकरसह हलीमा कुरेशी, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि बातमीसोबतच एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतो. बघत राहा दुपारी 12:00 बातम्या. होप अँड प्रॉमिस, अँड इंडिया दॅट इज पॉइज्ड टू एम्ब्रेस अँड इमेन्सली एक्साइटिंग फ्युचर. जस्ट वन डेटा पॉइंट, इन माय लाईफ टाईम आय हॅव ऑलवेज बीन टोल्ड दॅट इंडिया has the largest number of extremely poor people in the world. But in the year 2018, this is no longer the case. Nigeria today has more extremely poor people than India. A World Bank report indicates that India will have fewer than 3% of its population living under extreme poverty by 2021. And as per this report, as many as 271 million people have been liberated from the prison of poverty in the last decade in India alone. This, ladies and gentlemen, is a truly historic achievement. Today, India is among the fastest growing large economies in the world. This has happened due to the combination of force multiplying factors. Most notable among this is the visionary leadership of our Prime Minister, Shri Narendra Modi ji. During the past 5 years, he has galvanized India. He has launched more number of transformative initiatives than in a comparable period anywhere in the world. An equally important factor is the contribution of Indian entrepreneurs, especially those in telecom, IT, and digital space. Never before has India witnessed such an explosion of entrepreneurial spirit. India has moved from the 155th rank in mobile broadband penetration to being number one nation in mobile data consumption in the world in less than 2 years. Ladies and gentlemen, this is the fastest transition anywhere in the world from 2G, 3G to 4G. By 2020, I believe that India will be a fully 4G country and ready for 5G ahead of other countries. Every phone in India will be 4G enabled and every customer will have access to 4G connectivity. At Jio, we are committed to connecting everyone and everything, everywhere, always at the highest quality and the most affordable price. Friends, what gives me special satisfaction is the silent revolution taking place in rural India. I am personally excited about the promise and prospect of bringing digital revolution to India's villages. तर दिल्लीमध्ये मोबाईल काँग्रेसला सुरुवात झालेली आहे. या कार्यक्रमाची प्रत्येक अपडेट अशीच आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतो. बघत राहा दुपारी 12:00 बातम्या. आयडिया ऑफ ईज ऑफ लिव्हिंग फॉर ऑल इंडियन्स कॅन नाव बी रिअलाइज्ड. विथ वर्ल्ड क्लास डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर इन प्लेस, इंडिया इज नाव रेडी टू नॉट ओनली एम्ब्रेस बट ऍक्च्युअली लीड द फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्युशन. दिस इज बिकॉज each one of the 130 crore people of India can now productively participate in this new movement. We can solve the largest unsolved problems facing humanity right here in India. Let me mention only four. First, the fourth industrial revolution can आणि यासोबतच दुपारी 12:00 च्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.